सांगणं आहे. यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे. मला जर काही झालं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे. माझा मोबाईल घेऊन गेलेले आहेत. सोसायटीचे सेक्रेटरी बोडके काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत, ह्या मागे आहेत. माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी यामिनी जाधवच्या बायका. सगळ्यांना जय महाराष्ट्र. यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे. मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे. हे बघा मला सगळं लुचलंय. माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे. मला जर काही झालं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे. माझा मोबाईल घेऊन गेलेला आहेत. माझा मोबाईल यामिनी जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत. सगळ्या सोसायटीमध्ये आहेत. हे बघा ही माझी कामवाली इथे आहे. माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडके काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत, ह्या मागे आहेत. माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी यामिनी जाधवच्या बायका. हा ए मोबाईल देऊन जा, ए हलकट बायकानो माझा मोबाईल देऊन जा. हा माझा मोबाईल देऊन जा. हे बघा हे सगळे ह्या सगळ्या बायका आहेत. मोबाईल देऊन जा, माझा मोबाईल देऊन जा चोरट्यांनो. मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे. सगळे पोलीस सगळे बघतायत. हा सांग सगळ्या चोरट्या वेळे भिकाऱ्यांना मारून जाता का एकटा पुरीला बघून. ए अगं ए अगं बोलून जा, अगं बोलून जा ना. एकट्या घरात घुसून मारता का? 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 एकट्या घरात घुसून तू छिनाल गा. ए तुम्ही घरात घुसून का? घरात घुसून मारता का? घरात घुसून सोसायटीमध्ये येऊन घरात घुसून मारता का? ही पोलीस लोक आणि देवेंद्र फडणवीस. ए बघ देवेंद्र फडणवीस, ए बघ काय करून ठेवलास तू महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलास देवेंद्र फडणवीस. मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे, मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का? कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटीमध्ये येऊन मारता का? सोसायटीमध्ये येऊन मारता का मला? हा ह्या कोण कोण बायका आहेत ह्या सगळ्यांचं सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होते. हा सोसायटी घरात घुसून मारतात का? घरात घुसून मारता? हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे. सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात. अरे शंड यामिनी जाधव, शंड यशवंत जाधव, शंड एकनाथ फड तो एकनाथ शिंदे, शंड देवेंद्र फडणवीस. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. घरात सोसायटीमध्ये मारता का? होय गाय. अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला मला मिळून मारता का? अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मर्द उभी आहे. या या हिजड्यानो या. मी कधी कोणाला हिजडा शब्द वापरत नाही पण तुम्ही ना मर्द लोक आहे. तुम्ही कशाच्या रणरागिणी? या समोर या ना. या सोसायटीमध्ये घरात येऊन मारता का? होय ना. हा एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का? एकटीला मिळून मारता का? या ना आता. कुठे गेलात? हे दरवाजा उघडल्या उघडल्या दरवाजा उघडल्या उघडल्या माझ्या घरामध्ये हे टाकलं, हे हे हिचं टाकलं आणि हिचं 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 हा हिचं 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 हिचं. हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय ग हलकट बाई तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला? होय गा. हा एवढी हिम्मत नाही का तुझ्यामध्ये माझ्या समोर भिडायची? भीड ना. आणि हे आता सांगते या लाईव्हच्या मार्फत. हा यामिनी जाधव, यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. अरे ही मर्द आहे मर्द. हिजड्या बायकांना पाठवलंस का मारायला? हिम्मत नाही तर एकटात ये ना. हा एवढ्या 100 बायका आणि 50 माणसं पाठवली का मला मारायला? हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही. तुमच्यासारखी मी मेंटल बॅलन्स हल्लेली पोरगी नाही. कुठे कुठे मारले, किती बोच काढले मला, किती ओर काढले. आता मी सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगते. हा तुम्ही तर माझा तळात तळात तुम्हाला शिवाय श्राप लागेल राहणार नाही. एकट्या पोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही 100-200 लोक मारता मला. या ना आता. या मोबाईल घेऊन गेलात माझा चोरट्यांनो. डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले? डिलीट करता का? सोसायटीमध्ये घरात घुसून मारता? अरे ना मर्दाची औलाद यशवंत जाधव, एकनाथ शिंदे ना मर्द, देवेंद्र फडणवीस ना मर्द, एकटीला मारता. आणि आताही सांगते या 19 मजल्यावर मारा. तुम्ही एका बापाची औलाद आहात तर या या तुमच्या आईचा या. बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय. हा एकटीला सगळ्यांना मारताय काय हिजड्यांनो?
जय महाराष्ट्र सगळ्यांना. हे बघा माझं सगळं अंग थरथरत आहे, ह्या बायकांनी मला सगळं बोचकले उरकडले. आता सांगते माझ्या घरामध्ये, माझी तब्येत बरी नाही, मी घरामध्ये आहे आज, मी दौऱ्याला गेलेली नाही आहे कुठे. दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने ते आतमध्ये ढकललं आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूममधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून. याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला. मला काय काय बोलत होत्या, हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे, यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल तर बोलू शकत नाही मी, तू बाई आहेस, तू सगळ्या नवऱ्याच्या हातातला पपेट आहेस, तू एकटीला बघून 50 बायका आणि पुरुष पाठवले माझ्या घरमालकाच्या माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा, तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात, सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का? अरे एकटी आहे मी, आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा. काका जय महाराष्ट्र. हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या, तुमच्या सूनबाई, तुमच्या मिसेस होत्या, तुमच्या मिसेसनी बाहेर काढलं त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे. तर त्या सगळ्यांनी, त्या सगळ्यांनी 20-25 जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे. मला चांगलं बोचकरले वगैरे, माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं, माझा गळा पकडला होता आणि जर CCTV पाहिलं ना ते आपल्या इकडच्या सर ते आपल्या समोरचे ना माझ्या घराचे 1-2-3 वाले तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी. आणि सगळ्या त्या 20-25 जणी होत्या तिथे, मनीषा वगैरे ज्या आहेत ना ते. आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे, माझ्या फेसबुकच्या लाईव्हमध्ये पण त्या बायकांचे चेहरे, त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत. माझा मोबाईल घेऊन गेला, जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे, ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्हमध्ये दिसत आहे. हो त्यांनी आहो त्यांनी माझ्या हो त्यांनी माझ्या घरात टाकलं, येऊन बघा ना माझ्या घरात टाकलं, त्यांचा काय संबंध माझ्या माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध. काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत, माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं. हे बघा प्रोटोकॉल काय असतो, प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हटलं, मी मुळात मी दरवाजाच काढला नव्हता, मी दरवाजाच काढला नव्हता आणि मी बेडरूममध्ये होते. माझ्या बाईने दरवाजा काढला, दरवाजा काढल्या काढल्या आतमध्ये फेकलं. जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्पलेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार, तुमच्या उमेदवाराचं तुम्ही माझ्या घरात फेकलात. हा आणि मग मी बेडरूममधून आले, बेडरूममध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका, तर लगेच ह्या बायकांनी मला मारायला सुरुवात केली. मी मोबाईल घेतला, ह्या मला मारतात, मी 100 पोलिसांना डायल करण्यासाठी, तर ह्या लोकांनी माझं ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला. मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला ह्यांनी, मला मारत असतानाचा व्हिडिओ काढला होता. मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि काका हो आता तुमच्या मिसेसनी सोडवलं ना काका मला, आता तुमच्या मिसेसनी त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं, तुमच्या मिसेसलाच विचारा. हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्षफोड्या देवेंद्र फडणवीसच्या माणसांनो, तुम्ही मला एकदा मारा, हजारदा मारा, तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार, माझी तिरडी जरी निघाली तरी माझं मडं जळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे नाव येणार, त्याच्यातून शिवसेना नाव येणार. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, घाबरणार नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, काढून तुम्ही करून करून काय कराल, फक्त माझा जीव काढ, याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. शंढ